विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बीएससी भाग 1 सत्र 1 गद्य विभाग यामधील पाखाला बाळक पांगुर्वणे हा माहीम भटाने लिहिलेला पाठ आपण समजून घेणार आहोत. पाख म्हणजे पखाल. विहिरीतून पाणी ओढण्यासाठी चांबड्याचे बनवलेले एक पात्र. बाळक म्हणजे बाळ आणि पांगुर्वणे म्हणजे अंगावर अंथरून ओढणे, अंथरून घेणे. पाठाचा सारांश पुढील प्रमाणे आहे. प्रस्तुत लीळेतील एक स्त्री पाणी आणण्यासाठी जाणार आहे, परंतु तिच्या घरी तिचे लहान बालक आहे. त्याचा सांभाळ करण्यासाठी घरात इतर कोणीही दुसरी लहान मोठी व्यक्ती नाही. तेवढ्यातच गोसावी म्हणजेच श्री गोविंद प्रभू त्या स्त्रीच्या दारी येतात. पाणी आणायला जायचे आहे म्हणून त्या स्त्रीने गोविंद प्रभूंना म्हटले की थोडा वेळ तुम्ही माझ्या मुलाचा सांभाळ करा, मी लगेच घागर भरून पाणी घेऊन येते. त्या स्त्रीचे म्हणणे गोविंद प्रभूंनी मान्य केले व लहान बाळाला आपल्याकडे घेऊन त्याला काही क्षण खेळविले. बालकाला झोप येत असल्याचे पाहून गोविंद प्रभूंनी खुंटीची पखाल काढली. त्या पखालीला 2 भाग होते. एका भागाला त्यांनी अंथरून केले व दुसरा भाग लहान मुलाच्या अंगावर पांघरून म्हणून घातला. काही वेळाने ते बाळ अधिक शांत झोपी गेले. ते पाहून त्यानंतर गोविंद प्रभू तेथून निघून गेले. काही वेळाने पाणी आणायला गेलेली ती स्त्री माता आपल्या घरी परत आली. तिने आपली घागर खाली ठेवली आणि मुलाला पाहण्यासाठी घराच्या आत गेली. मुलाला तिने पाळण्यात पाहिले, पण तिथे मूल तिला दिसले नाही. मग तिने खाटेवर मुलाला शोधले, पण तिथेही मूल नव्हते. काहीशी घाबरलेली ती स्त्री घराच्या बाहेर येऊन शेजारी असणाऱ्या स्त्रियांना, तिच्या सख्यांना आपल्या मुलाच्या संदर्भात विचारते. मुलाला आणि गोविंद प्रभूंना यांना तुम्ही पाहिले का, असे तिने विचारल्यावर शेजारीन स्त्रियांकडून तिला पाहिले नसल्याचे उत्तर मिळते. उलट शेजारीन स्त्रिया तिला म्हणतात की तू रावळाकडे म्हणजेच गोविंद प्रभूंकडे तुझे बाळ दिलेच कशाला, कारण राऊळ वेडा आहे, पिसा आहे, ते तुझ्या मुलाला एखाद्या अडीत किंवा विहिरीत फेकून देईल. मग तू काय करशील? शेजारीन स्त्रियांच्या अशा बोलण्याने ती आई घाबरून गेली. आपल्या बाळाचे काही बरे वाईट तर झाले नसेल ना, अशी भीती तिच्या मनात निर्माण झाली. त्यानंतर ती धावतच घरामध्ये आली. तेव्हा तिला पखाल किंचितशी हल्ल्यासारखी दिसली. पखालीला ओढून पाहिले तर त्याच्या आतमध्ये त्या स्त्रीचे बाळ, पण ते हलत नव्हते. त्याच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. तेव्हा ती स्त्री खूप घाबरून गेली. आपले मूल जिवंत आहे की नाही अशी शंका तिच्या मनात बळावली. जीवाचा आकांत करून तिने त्या मुलाला आपल्या जवळ घेतले. जवळ घेतल्यावर त्या आईला जाणवले की तिचे बालक आनंदाने झोपी गेलेले आहे. तेव्हा त्या स्त्रीला कळून चुकले की गोविंद प्रभू यांनी आपल्या लेकराला चांगल्या पद्धतीने सांभाळले होते. गोविंद प्रभू म्हणजे माय आणि बाप आहेत. त्यांनी माझ्या मुलाला कोणतीही इजा केली नाही, उलट मायेच्या प्रेमाने त्यांनी मुलाला झोपी घातले होते. या विचाराने ती आई सुखावली. श्री गोविंद प्रभूंनी आपल्या मुलाचा चांगल्या पद्धतीने सांभाळ केला याचा तिला आनंद वाटला व ती आई कृतज्ञ झाली. विद्यार्थी मित्रांनो, अशी ही छोटीशी लीळा आहे ज्यामध्ये श्री गोविंद प्रभू यांनी एका लहान मुलाचा सांभाळ कसा केला व लहान मुलांबद्दलही त्यांच्या मनामध्ये कशी माया होती हे या लीळेमधून दिसून येते.